वाजून दहा मिनिट झालीत अमृतधारा या कार्यक्रमात बदल या विषयी समाधान इंगळे यांचे विचार ऐकूया निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर बदल बदलाला पर्यायी शब्द आहे परिवर्तन ज्याला आपण निसर्गाचा जगाचा नियम आहे असं संबोधतो ते परिवर्तन तो बदल बदल हे काळाचं व्यवच्छेदक लक्षण आहे आपली इच्छा असो वा नसो बदल हा होणारच असतो आपल्या अवतीभवती आणि आपल्या आत बाहेरही हे बदल घडतच असतात होत्याचं नव्हतं होतं आणि जे कधीच नव्हतं ते नव्यानं प्रकटतं हा बदलाचा महिमा आहे सृष्टीची उत्पत्तीच मुळात अवकाशातील बदलांमुळे झालेली आहे पृथ्वीवरील सजीवसृष्टीतील बदलाचं अद्ययावत रूप म्हणून आज आपण विद्यमान आहोत बदल हे जसे नैसर्गिक असतात तसेच ते मानवनिर्मितही असतात आपल्याला हवं आहे तसेच बदल घडतील असंही नाही आणि आपल्याला नको आहेत म्हणून घडणारे बदल थांबणारही नाहीत बदल हे होणारच असतात चांगले असतील आणि वाईटही आपण अतिशय सोयीनं बदलाचा अर्थ घेतो खरं म्हणजे आपल्याला बदल हवा असतो आपण बदलत जाणाऱ्या काळाच्या टप्प्यांवर आपल्या मनातल्या आकांक्षा आधीच करून ठेवल्या आहेत आयुष्याचे यशापयश हे त्या बदलाच्या पटलावर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात का यावर आपण ठरवत असतो एकदा का आपण बदल स्वीकारला तर आपण अधिक वस्तुनिष्ठ होतो बदलाच्या पर्यायानं काळाच्या विकराळ उदारात घडणाऱ्या आणि आपल्या वाट्यास येणाऱ्या प्रत्येक घटनेचं व प्रसंगाचं आपण स्वागत करतो जे आपल्या क्षमतेच्या खूप खूप बाहेरचं आहे त्यावर आपल्या आनंद किंवा दुःखाच्या वृथाकल्पना करणं हे अतिशय अव्यवहार्य आहे काळाला थांबवण्याचं बदलाला स्थिर करण्याचं हे असे प्रयत्न करणाऱ्यांच्या हाती फक्त आणि फक्त अपयशाचं दुःखच येऊ शकतं बदलाचा विराट महिमा वर्तुळाकार नाही तो सरळ रेषेत असतो आपण काळाच्या या सरळ प्रवासाला आपल्या सोयीसाठी वर्तुळाकार फिरवतो जन्माच्या दिवसाला आपण वाढदिवस साजरे करतो खरे मात्र जन्मत नसतो तर मृत्यूकडं सरळ रेषेत प्रवास करत असतो खगोलशास्त्रज्ञांच्या ऋतुचक्रांच्या आणि ग्रहमालांच्या माध्यमातून आपण काळालाही गोल फिरवला आहे सांगायचं म्हणजे आपल्या कालक्रमाला कारणीभूत आहे तो तेजोगोल सूर्य त्याच्या नित्याच्या दर्शनानं आपण कालचक्र आणि ऋतुचक्र साधू शकलो तोच आपल्या नित्याच्या दर्शनात किती किती बदल सुचवत असतो सांगत असतो आपण त्याच्या चक्राकार आणि गतिमान विश्वात स्वतःच विश्व निर्माण करताना खरंच सत्यापासून खूप दूर फेकले जातो बदल हा स्वागतशील असेलच असं नाही मात्र बदल हा स्वीकारण्यातूनच आपण सत्याच्या अधिक जवळ जातो काळाच्या प्रचंड प्रवाहात आपण सर्वच पुढं पुढं जात असतो बदल हा जगाचा किंवा सृष्टीचा नियम असेल तर त्या जगात वावरणाऱ्या आणि सृष्टीचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला तो बदलाचा नियम लागू होतोच अनेकांना काळाच्या या बदलात स्थिर होण्याचं कौशल्य आत्मसात होतं खरं मात्र जीवनाचं श्रेय स्थिरावण्यात नाही तर प्रवाहित असण्यातच असतं हेच ते लोक विसरतात धर्म परंपरा संस्कृती तत्वज्ञान यांनी जीवनाची गती काही अंशी कमी करण्यात यश मिळवलं खरं पण त्यांनाही बदलाबरोबर स्वतःला बदलावं लागलं हे विसरता येणार नाही याचा अर्थ बदलाचं समर्थन आहे असं मुळीच नाही अनेक जण बदलाला आपल्या व्यक्तिगत स्वार्थांसाठी खुबीनं वापरतात निष्ठा बदलणं पक्ष बदलणं भूमिका बदलणं भाषा बदलणं हे सर्वार्थानं बरबटलेले बदल आणि निसर्गाचा नियम असणारा बदल यात मुळीच तुलना किंवा समानता नाही बदलांकडं स्वागतशील नजरेतून बघणाऱ्या प्रत्येक महान विभूतीला बदलाचा सन्मान करता आला आहे माणसांच्या कल्याणाची समतेची बंधुत्वाची गाणी आपण बदलाच्या फार मोठ्या आशेनं रचली आहेत आणि एका सुरात गायलीही आहेत आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला स्वातंत्र्याचं नवं क्षितीच यावं या बदलाच्या आशेवरच पिढ्यानपिढ्यांच्या प्रवासाचं स्वागतशील स्वगत काळाच्या कागदावर अमीट उमटलेलं आपण निहाळतो आहे उच्चारतो आहे बदलामुळेच बिचाचा अंकुर होतो अंकुराची सावली होते आणि सावलीचा ध्यास घेणारा एक पुढचा एक उत्कंठावर्धक अध्याय पुढं पुढं सरकत जातो बदल आहे म्हणूनच तर प्रतीक्षा आहे बदलाच्याच वाटेवर स्वप्न आहेत बदलाच्या भरवशावर वर्तमानाचं नर्तन सुरू आहे बदलाच्या क्षितिजावर आनंद उगवताना दिसतो आहे अमृतधारा या कार्यक्रमात बदल याविषयी समाधान